हब अध्याय एक अन्यायाबद्दल हबकूकची तक्रार संदेष्टा हबकूक याला मिळालेले दैवचन हे परमेश्वरा मदतीसाठी मी किती वेळ आरोळी मारू आणि तू ऐकणार नाहीस जात जुलमात व भयात मी तुला आरोळी मारली पण तू मला वाचवत नाहीस तू मला अन्याय व अनर्थ का पाहायला लावतोस नाश आणि हिंसा माझ्यासमोर आहेत आणि भांडण व वाद उठतो यास तो नियमशास्त्र कमकूत झाले आहे आणि न्याय कोणत्याही वेळी टिकत नाही कारण दुष्ट नीतीमानाला घेरतो त्यामुळे खोटा न्याय बाहेर येतो खासदी यहुदाला शिक्षा करतील इतर राष्ट्रांकडे पहा त्यांचे परीक्षण करा आणि आश्चर्याने विस्मित व्हा कारण खचित मी तुमच्या दिवसात अशा काही गोष्टी करणार की त्या तुम्हाला सांगण्यात येतील तेव्हा तुमचा विश्वास बसणार नाही कारण पहा मी खासद्यांशी उठावणी करतो ते भयानक व उताळी राष्ट्र आहे जी घरे त्यांची नाहीत त्यांचा ताबा घ्यायला ते पृथ्वीच्या विस्तारावरून चाल करीत आहेत ते दारुण व भयंकर आहेत त्यांचा न्याय व त्यांचे वैभव ही त्यांच्यापासून पुढे जातात त्यांचे घोडे चित्त्यापेक्षा वेगवान आहेत आणि संध्याकाळच्या लांडग्यापेक्षा जलद आहेत त्यांचे घोडेस्वार दिमाखाने पुढे धावत जातात आणि त्यांचे घोडेस्वार दुरून येतात खाण्यासाठी घाई करणाऱ्या गरुडाप्रमाणे ते उडतात ते सर्व हिंसा करण्यास येतात त्यांचा जमाव वाळवंटतील वाऱ्याप्रमाणे समोर जातो बंदीवानास वाळूप्रमाणे गोळा करतात म्हणून ते राजाचे थट्टा करतील आणि राज करते त्यांच्यासाठी केवळ शिष्ट असे आहेत ते प्रत्येक दुर्गाला हसतात कारण तो धुळीचा ढीक करून तो ताब्यात घेतात मग ते वाऱ्याप्रमाणे सुसाट्याने पार जातील व दोषी होतील त्यांचा असा समज आहे की आमचा पराक्रम आमचा देव आहे हबकूक परमेश्वराजवळ तक्रार करतो हे परमेश्वरा माझ्या देवा माझ्या पवित्रा तू प्राचीन काळापासून नाहीस काय आम्ही मरणार नाही परमेश्वरा तू त्यांना न्यायासाठी नेमिले आहे आणि हे खडका तू त्यांना शासन करण्यासाठी स्थापिले आहे तुझे डोळे इतके पवित्र आहेत की त्यांना दुष्टपणा पाहत नाही आणि तुझ्याने वाईटाकडे दृष्टी लावली जात नाही मग जे विश्वासघाती आहेत त्यांच्याकडे तू का पाहतोस जो आपल्याहून नीतीमान त्याच जेव्हा दुर्जन गिळून टाकतो तेव्हा तू का शांत राहतोस तू लोकां समुद्रातल्या माशांप्रमाणे केले आहेस त्यांच्यावर अधिकारी नसलेल्या जीवाप्रमाणे ते आहेत ते त्या गळांनी सर्वांना उचलून घेतात ते आपल्या जाळ्यात त्यांना धरून घेतात आणि पागाने त्यांना गोळा करतात त्यामुळे ते हर्ष करतात व मोठ्याने ओरडतात म्हणून ते आपल्या माशांच्या जाळ्यात यज्ञ अर्पण करतात आणि आपल्या पागापुढे धूप जाळतात कारण त्यापासून त्यांना पुष्ठपशूंचा वाटा आणि त्याचे अन्न म्हणजे चरबी असलेले मास हे मिळते तेव्हा ते त्यांचे जाळे रिकामी करतील काय आणि कोणतीही दया न दाखवता ते राष्ट्रांची कत्तल करीतच राहणार काय हबकूक अध्याय दोन हब्बकूकला परमेश्वराचे उत्तर मी आपल्या पहाऱ्यावर उभा राहीन आणि बुरुजावर पहारा करीन आणि तो मला काय म्हणेल व माझ्या तक्रारीपासून मी कसा वळेन ती लक्षपूर्वक पाहिन परमेश्वराने मला उत्तर दिले आणि म्हटले मी तुला जो दृष्टांत दाखवतो तो, तो स्पष्टपणे पाट्यांवर लिहून ठेव अशासाठी की जो कोणी ते वाचतो त्याने धावावे कारण हा दृष्टांत नेमलेला समयासाठी अजून राखून ठेवला आहे शेवटी तो बोलणार व फसवणार नाही जरी त्याने विलंब केला तरी त्यांची वाट पहा खचित तो येणारच आणि थांबणार नाही पहा मनुष्याचा आत्मा गरिष्ठ झाला आहे आणि स्वतःच्या ठाईस तो सरळ नाही परंतु न्यायी आपल्या विश्वासाने वाचेल कारण द्राक्षरस तर विश्वासघात करणार आहे तो उन्मत तरुण पुरुष आहे आणि घरी राहत नाही परंतु तो कबरेसारखा आपल्या इच्छा वाढवतो तो मृत्यूसारखा असतो तो, तो कधीच तृप्त होत नाही तो आपल्या जवळ प्रत्येक राष्ट्र एकत्र करतो आणि आपल्यासाठी सर्व लोकांस एकत्र करतो दुष्टांचा धिक्कार सर्वच लोक त्याच्या विरुद्ध बोधकथा घेणार नाहीत काय आणि त्यास म्हणीने टोमणे मारतील व म्हणतील जो आपले नाही ते वाढवतो त्यास हाय हाय कारण किती वेळ तू घेतलेल्या प्रतिज्ञाचा बोजा वाढवशील तुला भेवाडणारे व तुझ्यावर कडक टीका करणारे असे अचानक उठणार नाहीत काय तू त्यांच्यासाठी बली असा होशील कारण तू पुष्कळ राष्ट्रे लुटली आहेस म्हणून त्या लोकातले उरलेले तुला लुटतील ते अशासाठी की मनुष्याच्या रक्तामुळे देश व गावी यांच्यावर केलेले जुरूम यामुळे त्या देशातील व गावातील लोक तुला लुटतील जो आपल्या घराण्यासाठी वाईट लाभ मिळतो व त्याद्वारे अरिष्टाच्या हातातून सुटावे म्हणून आपले घरटे उंच स्थापितो त्यास हाय हाय तू अनेक लोकास मारलेस त्यामुळे स्वतःच्याच घरासाठी अप्रतिष्ठा तयार केली आहेस आणि आपल्या स्वतःच्या जीवाविरुद्ध पाप केले आहेस भिंतीतील तुझ्या विरुद्ध ओरडतील आणि तुझ्या घराचे वासे त्यांना उत्तर देतील जो रक्ताने शहर बांधतो आणि जो अन्यायने गाव असतो त्यास हाय हाय त्या लोकांनी उभारलेले सर्व आगीत भस्मसात होईल आणि राष्ट्र केवळ व्यर्थतेसाठी थकतील हे सैन्याच्या परमेश्वराकडून घडून आले नाही काय तरीही जसे पाणी समुद्राला झाकते तशी पृथ्वी परमेश्वराच्या गौरवाच्या ज्ञानाने भरेल जी व्यक्ती आपल्या शेजाऱ्याला मध प्यायला लावते त्यास हाय हाय तू आपले विष त्यामध्ये घालून त्यास मस्त करतो यासाठी की त्यांचे नग्न पण तू गौरवाने नाही तर अप्रतिष्ठेने भरला आहेस तू पण त्यांची चव घे आणि आपली नग्नता प्रगट कर परमेश्वराच्या उजव्या हातातला प्याला तुझ्याकडे फिरतील आणि तुझ्या सर्व गौरवावर अप्रतिष्ठा पसरवली जाईल लबानोनावर केलेला जुलूम तुला झाकेल आणि पशूंचा केलेला नाश तुला भयभीत करील कारण मनुष्याच्या रक्तपात व तेथील भूमीवर शहरांवर आणि त्यातील सर्व रहिवाशांवर केलेला जुलुम यामुळे असे होईल मूर्तिकाराने कोरून केलेल्या मूर्तीमध्ये त्यास काय लाभ कारण जो कोणी त्यास करतो किंवा ओतीव मूर्ती तयार करतो तो खोटा शिक्षक आहे कारण तो जेव्हा अशा मुक्या देवांना बनवितो तेव्हा तो स्वतःच्या हस्तकृतीवर विश्वास ठेवतो जेव्हा तो अशा मुक्या देवांना बनवितो जो लाकडाच्या मूर्तीस म्हणतो जागा हो किंवा दगडाच्या मूर्तीस म्हणतो उठ त्यास हाय हाय या वस्तू शिकवतील काय पहा ते सोन्याने आणि चांदीने मढवले आहेत पण त्यामध्ये मुळीच श्वास नाही परंतु परमेश्वर त्याच्या पवित्र मंदिरात आहे सरोपृती त्याचपुढे स्तब्ध राहो हबोकुक अध्याय तीन हबकूकची प्रार्थना संदिष्टा हबकूकची शिवयोनाथावर प्रार्थना परमेश्वरा मी तुझी वार्ता ऐकली आणि मी भयभीत झालो हे परमेश्वरा तू आपले कार्य या समयामध्ये पुनर्जीवित कर। समया माहित करून दे तुझ्या क्रोधात आमच्यावर दया करण्याची आठवण ठेव तेमानाहून देव येत आहे पारान पर्वतावरून पवित्र परमेश्वर येत आहे परमेश्वराचे वैभव स्वर्ग झाकते आणि त्याच्या स्तुतीने पृथ्वी भरली त्याच्या हातातील किरणे प्रकाशासारखी चमकत होते आणि परमेश्वराने ते त्याचे सामर्थ्य ठेवले आहे रोग राई त्याच्या मुखासमोरून गेली आणि मरी त्याच्या पायाजवळून निघते तो उभा राहिला आणि पृथ्वी मापली त्याने पाहिले आणि राष्ट्रांचा थरकाप झाला सर्व काळच्या पर्वतांचे सुद्धा तुकडे होऊन ते विखरले गेले आणि सर्वकाळच्या टेकड्या खाली नमल्या त्याचा मार्ग सदा सर्व काळ आहे कुशनाचे तंबू संकटात असलेले मी पाहिले विद्यान देशातील कनाती भीतीने कापत होत्या परमेश्वरा तू नद्यांवर रागवला होतास राग का झऱ्यावर तुझा राग होता का समुद्रावर तू भडकला होता का म्हणूनच तू आपल्या घोड्यांवर आणि आपल्या तारणाच्या रथावर आरूढ झाला होतास का तू आपले, आपले, आपले धनुष्य गवसनी बाहेर काढले आहे तू आपल्या धनुष्यावर बाण चढविला आहे तू पृथ्वीला नद्यांद्वारे दुभागिले आहे पर्वत तुला पाहून वेदनेमध्ये वितळले जलप्रवाह त्याच्यावरून चालला आहे खोल समुद्राने आवाज उंचवला आहे समुद्राने आपला हात उंचवला आहे चंद्र व सूर्य आपल्या जागी स्तब्ध झालेत त्यांचे तेज लोपले तुझे बाण सुटत असता त्यांच्या तेजाने आणि तुझ्या झळक त्या भाल्याच्या ते दूर गेले आहेत तू रागाच्या भरात पृथ्वीवरून चाल केली आणि क्रोधाने राष्ट्र पायाखाली तुडवलीस तू तु तुझ्या लोकांच्या तारणासाठी तुझ्या अभिषेकांच्या तारणासाठी पुढे गेलास तू दुष्टांच्या घराचा माथा छिन्न विछिन्न केला आहे व त्यांचा पाया मानेपर्यंत उघडा केला आहे ते प्रचंड वादळाप्रमाणे आस पांगवण्यास आले तू त्यांचेच भाले त्यांच्या सैनिकाच्या डोक्यात भोसकले गरीब मनुष्यास एकांतात खाऊन टाकावे यामध्ये त्यांची तृप्तता होती पण तू तुझ्या तु घोड्यांना समुद्रातून कूच करायला लावतोस त्यामुळे समुद्र घुसळला गेला मी ऐकले तेव्हा माझे अंग थरथरले माझे होट आवाजाने कापले माझी हाडे कुजण्यास सुरुवात झाली आहे आणि मी आपल्या ठिकाणी कापत आहे म्हणून मी धीराने नाशाच्या दिवसाची शत्रू आमच्यावर हल्ला करीन त्या दिवसाची वाट पाहत आहे जरी अंजिराच्या झाडांनी फळ दिले नाही आणि द्राक्षविलींना काही उपज आले नाही जेतुनाच्या झाडाच्या उपजाने जरी निराशा झाली आणि शेतातून अन्न उगवले नाही कळप वाड्यातून नाहीसे झाले असले गोठ्यात गायी गुरे उरली नाही तरी मी परमेश्वराठाई आनंद करीन माझ्या तारणाऱ्या देवाजवळ उल्हास करीन प्रभू परमेश्वर माझे बळ आहे तो माझे पाय हरणीच्या पायासारखे करतो आणि तो मला माझ्या उंच स्थानावर चालवी